गाव तिथं 24 तासमध्ये तुम्ही आत्तापर्यंत आगळीवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण गावं पाहिली आहेत. मात्र तुम्हाला मी अशा आता एक वेगळ्या गावात नेणार आहे की जे गाव मतदानही करत नाही आणि सरकारलाही मानत नाही. दक्षिण गुजरातमधल्या तापी जिल्ह्यातल्या या कटासवन गावात आपण जाणूयात. चला तर मग जाऊयात या गावात. मात्र जाण्याआधी थोडा इतिहास जाणून घेऊयात. चला. देशाला स्वातंत्र्य मिळवून 70 वर्ष झाली. मात्र या देशात अजूनही कानाकोपऱ्यात कड्या कपाऱ्यात अनेक जाती जमाती आहेत ज्यांना स्वातंत्र्याचा अर्थ माहीत नाही. तर काही अशा जमाती आहेत ज्यांना देश स्वातंत्र्य आणि सरकार अशा संकल्पनाच मान्य नाही. अशीच एक जमात गुजरातच्या आदिवासी भागात अस्तित्वात आहे. या जमातीला सरकारचं अस्तित्वच मान्य नाही. सती म्हणजे माता आणि पती म्हणजे पिता. सतीपती हे देशभरात विखुरलेले आहेत. मात्र सातपुड्याच्या पायथ्याशी दक्षिण गुजरातमधल्या नर्मदा तापी वलसाड आणि डांग जिल्ह्यांमध्ये हा समाज प्रामुख्यानं आढळतो. सूत्रांच्या माहितीनुसार सतीपती समुदायातील आदिवासींची लोकसंख्या 60,000 आसपास आहे. सतीपती परिवार हे निसर्गवादी आहेत. ते केवळ नैसर्गिक साधन संपत्तीवर विश्वास ठेवतात आणि निसर्गाच्या साधन संपत्तीवर केवळ त्यांचाच अधिकार असल्याची सतीपतींची धारणा आहे. या समाजातील लोक स्वतःला निसर्गाचे पुत्र मानतात आणि स्वतःला मूल निवासी समजतात. कुवर केशरी सिंग हे सतीपती समुदायाचे प्रणेते आणि अखेरचे प्रभावशाली नेते मानले जातात. या परिवारातील आदिवासी जनता त्यांची देवासारखी पूजा करते. त्यांच्या स्मृतिदिनाला मोठा सोहळा केला जातो. आणि या सोहळ्याला सतीपती समूहातील देशातील सर्व आदिवासी जनता तापी जिल्ह्यातल्या व्यारा शहराजवळ चारही बाजूनं हिरव्या गर्द झाडांनी वेढलेल्या कटासवन या गावात जमतात. गुजरातसह महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड या राज्यांमध्ये हा समुदाय पसरलाय. ब्रिटिशांनी भारत सोडण्यापूर्वीच व्हिक्टोरिया राणीनं भारताची संपूर्ण जमीन कुवर केशरी सिंगांकडे सोपवली आणि सतीपती समुदायातले आदिवासीच या भारताचे मालक असल्याची धारणा या समाजात आहे. 1930च्या दशकात सतीपती समुदाय आक्रमकपणे पुढे आला. सरकारचा कोणताही कायदा किंवा नियम हा समुदाय मानत नाही. सरकारच्या कोणत्याही योजनेसाठी नोंदणी करत नाही. आधार कार्ड, रेशन कार्ड असं काहीही घेत नाही. आरोग्याच्या कोणत्याही सुविधांचा लाभ घेत नाही. शिक्षणासाठी मुलांना शाळेतही पाठवत नाही. प्रवास करतात पण भाडं देत नाहीत आणि लाईट वापरतात पण बिल भरत नाहीत. कारण त्यांना देशातलं सरकारच मान्य नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून या सतीपती समुदायानं एकदाही मतदान केलेलं नाही. सरकारच मान्य नसल्यामुळे त्यांनी मतदानावर बहिष्कार घातलाय. दैनंदिन व्यवहार करताना जास्तीत जास्त कसं पैशांवर अवलंबून राहता येणार नाही याचा प्रयत्न ते करतात. जुन्या पिढीची लोक बाहेरगावी जाताना पैसे देऊन जेवण विकत घ्यायला लागू नये म्हणून डाळ आणि तांदूळ सोबत नेतात आणि तेच शिजवून खातात. मात्र नव्या पिढीत बदल होत असल्याचं चित्र आहे. हिंसेवर विश्वास नसलेल्या या समुदायाचा कधी कधी गैरवापरही होताना दिसतो. कारण गेल्या काही वर्षात या समुदायाच्या बैठकांमध्ये सरकार विरोधी कारवायांसंदर्भात पत्रकं वाटल्याचं पुढे आलंय. त्यामुळे या आदिवासी जनतेच्या अज्ञानाचा गैरवापर होण्याची भीती वारंवार व्यक्त होताना दिसते. कुवर केशरी सिंग यांच्या निधनानंतर आता त्यांचे पुत्र कुवर रवींद्र सिंग हे त्यांची गादी चालवत आहेत. तापी जिल्ह्यात व्याराजवळच्याच काटसवनमध्ये रवींद्र सिंग वास्तव्याला आहेत.
मात्र केशरी सिंग सारखा त्यांचा एकछत्री अंमल नाही. आता या समुदायात अनेक नेते निर्माण झाले असून त्यांच्या स्वतंत्र बैठका घेण्यात येतात. मात्र केशरी सिंगांविषयीचा आदर या समूहातल्या प्रत्येकाच्या मनात आजही तेवढाच आहे. भारताचे लोहपुरुष आणि गुजरातचे सुपुत्र सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व संस्थानं विलीन करून भारताला एकात्मतेचं रूप दिलं. मात्र याच गुजरातमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाल्यानंतरही भारत सरकारचं अस्तित्व नाकारणारा एक मोठा वर्ग आहे. आता याला सरकारचं अपयश म्हणायचं की काही लोकांकडून आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा उठवला जातोय याचा शोध घेणं गरजेचं आहे. सरकारला न मानणाऱ्या सतीपती समाजाचे नेतृत्व जे करतात आणि काटस्वनमध्ये राहतात त्या रवींद्र सिंहांना आपण भेटणार आहोत. नेमकं त्यांची काय भूमिका आहे आणि त्यांना नेमकं सरकारची व्याख्या काय मांडायची आहे. रविंद्र सिंह जी, हमें बताइए कि हमने सतीपति ये जो व्यवहार है इसके बारे में बहुत सुना है, पढ़ा है, लेकिन कोई ऐसा हमें मिला नहीं अब तक कि जो इसके बारे में डायरेक्टली बोल सके, इसके फिलॉसॉफी को अच्छी तरह समझा सके. तो एग्जैक्टली ये क्या है सतीपति? मैंने बोल दिया आपको, फिर से एक बार समझाइए मुझे. अभी नहीं समझूंगा आपको, पहले से बोल दिया, नो इंटरव्यू. ठीक है, मुझे आप जो सत्यपति व्यवहार चलता है, जो आप गवर्नमेंट की डेफिनेशन रिलेट करते हो इस नेचर से, तो उसके बारे में थोड़ा एक ब्रीफली हमें बताइए. सभी एक ही है ना, मैं बोल रहा हूं वो सभी एक ही है कि नो इंटरव्यू, फिर आप क्यों ये कर रहे हैं? कुंवर रवींद्र सिंह यांना कॅमेरा समोर बोलत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी आदल्या रात्री जेवढी खुलेपणाने आमच्याशी चर्चा केली तेवढं ते आता बोलले नाही. मुळात त्यांचा आग्रहच हा आहे की चर्चा करा पण मुलाखत नको. मात्र सतीपतीची संकल्पना आणि भारत सरकारबद्दलचं त्यांचं मत जाणून घेण्यासाठी हा अट्टहास आहे. कटासवन गावाच्या सुरुवातीलाच रवींद्र सिंहांचा हा वाडा आहे. देशातले कायदे आणि सरकारचे नियम त्यांना मान्य नाही. त्यांनी गेल्या 50 वर्षात एकदाही मतदान केलेलं नाही. सरकारच्या कोणत्याही योजनेसाठी नोंदणी केलेली नाही. ना त्यांच्याकडे आधार कार्ड आहे, ना रेशन कार्ड. मात्र त्यांच्या या प्रशस्त आणि विस्तीर्ण वाड्यात सर्व सुविधा आहे. काँक्रीटची 2 मजल्यांची भव्य इमारत आहे. यात त्यांना भेटायला म्हणजे त्यांच्या दर्शनाला इतर ठिकाणाहून आलेल्या मंडळींची सोय करण्यात येते. वाड्यात येणारा जाणारा प्रत्येक जण त्यांना वाकूनच नमस्कार करतो. धरतीला माता आणि सूर्याला पिता मानणारे सतीपती वाड्यात येऊन रवींद्र सिंहांसोबत सूर्योदय आणि सूर्यास्त होण्यापूर्वी त्याची दररोज प्रार्थना करतात. कटासवनमध्ये असलेल्या त्यांच्या समूहातील एकाही व्यक्तीनं आत्तापर्यंत ना सरकारी योजनांचा लाभ घेतलाय, ना मतदान केलंय. मात्र त्यांच्या समूहातील लोक यावर बोलायला नकार देतात. मात्र गावातल्या इतर जातीच्या लोकांना विचारल्यानंतर त्यांनी ही वस्तुस्थिती बोलून दाखवली. पूरे गुजरात में बीजेपी की हवा चल रही है, यहाँ किसकी हवा चल रही है? यहाँ पे भी बीजेपी है, लेकिन अभी जो 3 टर्म से यहाँ पे तो अपना कांग्रेस का ही चल रहा है. आप वोट करते हो? हाँ, वोट तो करते हैं. कितनी बार वोट किया है अब तक? अब तक तो मैंने 3 बार वोट किया है. ओके, लेकिन इस गांव में कुछ है कि वोट नहीं करते कुछ लोग? ऐसा कुछ लोग तो अभी है, अभी तो देखा मालूम नहीं है यहाँ पे तो. आप करते हो वोट? हाँ. कितनी बार वोट किया है? मालूम नहीं, मैं पहले से करता. पहले से करता? हाँ. ओके, फिर इस बार वो तो वोट करने के बाद वो वीपैड का वो जो मिलने वाला है ना, पर्ची मिलने वाली है कि आपने कहाँ पे वोट डाला वो आपको मिलेगा. तो फिर इस बार कैसे लगेगा? नया तरीका है वोटिंग करने का. देखा है? देखा है आपने? हाँ, तो बताए, टीवी में बताता है. अरे बाप रे, टीवी देखते हैं आप?
फिर इस बार भी वोट करने वाले हैं आप? हाँ, करना पड़ेगा। कितनी तारीख को है वोटिंग? 4 तारीख, अरे 9 तारीख को, 9 तारीख को है ना। इस गांव में कुछ लोग हैं जो वोट नहीं करते बहुत सालों से, ऐसा है? वो तो इधर ही। कौन से कम्युनिटी है वो? वो तो सतीपति वाले, वो बाकी सब करते। ओके, वो नहीं करते। ओके। बाकी यहाँ पे विकास वगैरह कैसा हुआ है? अच्छा है, विकास तो होता है यहाँ पे। ओके, रास्ता बिस्ता, पानी बिजली, पानी पानी सब मिलेगा यहाँ पे, जो रास्ता बस्ता सब विकास रहा। हमारा सरपंच भी बीजेपी का है। आपके यहाँ किसकी आवाज चल रही है? दोनों की है, कांग्रेस और बीजेपी की, दोनों की है। बिल्कुल, लेकिन फिर भी ज्यादा किसकी चल रही है यहाँ पे? तो अभी क्या, मैं क्या बता सकता इसमें। ओके, आपने कभी वोटिंग किया है? करता है ना वोटिंग। कितनी बार वोटिंग किया है? बहुत बार, मैंने 8-10 साल तक किया है वोटिंग। 10 साल से वोटिंग कर रहे हैं गाँव में? सब वोटिंग करते हैं, वोटिंग करते। और कुछ है आपके गाँव में जो वोटिंग? हाँ, वो नहीं करते। कौन है वो? ओ, सत्यपति वाले। ओके, कितने लोग ये तो मेरे को क्या मालूम कितना है। रवींद्र सिंहांनी आम्हाला स्वातंत्र्य पूर्वीपासूनची अनेक कागदपत्र दाखवली, त्याच्यावरून युक्तिवाद करत भारत सरकारच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला। यात त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट दाखवली, ती म्हणजे चलनावरील नोंदींचा फरक। 1 रुपयाच्या आणि इतर नोटांवर लिहिलेला फरक त्यांनी दाखवला। 1 रुपयाची नोट ही भारत सरकारची आहे, तर इतर नोटांवर मात्र रिझर्व्ह बँक लिहिलंय। त्यांच्या म्हणण्यानुसार एकाच देशाच्या चलनावर अशा प्रकारे 2 वेगवेगळ्या नोंदी कशा असू शकतात, आणि याच मुद्द्यावरून ते सरकार म्हणजे एक फार्स असल्याचं नमूद करतात। कटास 1 मध्ये 8वी पर्यंत शाळा आहे, मात्र सतीपती समूहातील मुलं क्वचितच शाळेत जातात। रवींद्र सिंह यांचं मात्र सूरतमध्ये LLB पर्यंत शिक्षण झालंय। एवढंच नव्हे तर त्यांनी वकिलीही केली आहे। त्यांनी नंतर आपली सनद परत बार काउन्सिलला सोपवली, कारण त्यांना सरकार आणि ही व्यवस्थाच मान्य नाही। सतीपती हे सरकारला मानत नसले तरी निसर्गाला देव मानणारी ही जमात आहे। बदलत्या काळानुसार सतीपतींमधल्या पिढ्यांची मानसिकताही बदलत चालली आहे। या समाजातला तरुण आता मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडू लागलाय। या तरुणांकडनं सकारात्मक बदल स्वीकारणं अपेक्षित असलं तरी निसर्गाला देव मानण्याचं यांचं तत्वज्ञान सर्वांनीच स्वीकारावं असं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, झी मीडिया, कटास 1। महात्मा गांधींबाबत सांगण्यासारखं बरंच काही आहे आणि काही नाही सुद्धा। काही नाही याचा अर्थ शाळेत शिकत असल्यापासून त्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जीवन जगत असताना गांधीजींचे दाखले दिले जातात। आणि आता तर राजकारणामध्ये गांधीजींच्या नावाची फारच चलती असल्यामुळं राजकारणी रोजच त्यांचं आत्मचरित्र उलगडत असतात। मात्र आम्ही गांधीजींचं तत्वज्ञान आणि त्यांची जीवनशैली याच्या पलीकडे जाऊन गांधीजींनी ज्या घरात जन्म घेतला, आयुष्याच्या सुरुवातीचा काळ घालवला, ज्या ठिकाणी त्यांना त्यांच्या आयुष्याची जोडीदार लाभली, अशा पोरबंदरमध्ये तुम्हाला नेणार आहोत। दक्षिण गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या या शहरामध्ये गांधीजींचं घर कुठं आणि कसं आहे, त्याची अवस्था काय आहे, हे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत। आपण आता आलो आहोत पोरबंदर शहरातील गांधीजींच्या जन्मस्थळी। कीर्ती मंदिर असं या जन्मस्थळाचं नाव आहे। तर आपण आता आतमध्ये जाऊन पाहूयात नेमकं गांधीजींचं जन्मस्थळ कसं आहे। आता मी तुम्हाला अशी जागा दाखवणार आहे जी कदाचित तुम्ही पाहिली नसेल, गांधीजींचा जन्म झालेली खोली। चला तर मग पाहूयात ही खोली कशी आहे आणि कुठं आहे।
हीच ती गांधीजींची खोली ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. करमचंद गांधी आणि पुतली बाने या दोघांच्या पोटी हा जगात तडपता सूर्य म्हणून ओळखला जाणाऱ्या मोहनदास नावाच्या बालकाचा जन्म याच खोलीत झालेला आहे. गांधीजींनी आपल्या आयुष्याची सुरुवातीची जी वर्ष आहेत ती पोरबंदर आणि या घरात आणि या खोलीत घालवली. गांधीजींचं लग्न वयाच्या 13 वर्षी झालं. त्यांच्या लग्नानंतर लगेचच त्यांच्या वडिलांनी सर्व कुटुंबासह राजकोटमध्ये स्थलांतर केलं आणि त्यांनी आपला दिवाण हे जे काही दिवाण होते या पोरबंदरचे तर हा कारभार त्यांनी आपला तसाच पुढे सुरू ठेवला राजकोटमध्ये. आणि गांधीजींचंही पुढचं शिक्षण हे राजकोटमध्येच झालं. त्यांचं प्राथमिक शिक्षण तेवढं या पोरबंदरमध्ये झालं. त्यामुळे गांधीजींची या स्मृती ह्या त्यांच्या जन्मस्थळावरच्या स्मृती अजूनही या स्मारकाच्या निमित्तानं या घराच्या निमित्तानं या खोलीच्या निमित्तानं जिवंत आहेत. आणि या सर्व स्मृतींना आज आपण उजाळा दिलेला आहे. गांधीजींचं जन्मस्थान असलेल्या कीर्ती मंदिरात नेमकं कसं आहे इथलं वातावरण, इथं नेमकं कसं काम चालतं आणि याचं सर्व कारभार पाहणारे हर्षदभाई पुरोहित आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी या सर्व गोष्टी जाणून घेऊयात. हर्षदभाई हमें बताइए की गांधीजी का जन्म यहाँ पर हुआ पोरबंदर में और ये कीर्ती मंदिर में, तो इसके बारे में हमें थोड़ी जानकारी दीजिए कि वो अपने उम्र के कितने साल यहाँ पर रहे और शुरुआती का काल कैसा, दौर कैसा रहा. गांधी जी का जन्म 1869 2 अक्टूबर को यहाँ जो है उसका गांधी जन्म स्थान लिखा हुआ है वहाँ गांधी जी का जन्म हुआ. और गांधी जी उसके बाद 6-7 साल का था तब तक यहाँ रहा. उसके बाद पढ़ने के लिए वो राजकोट गए थे. उसके बाद जब गांधी जी की 13 साल की उम्र हुई, 13 साल की उम्र में गांधी जी के यहाँ शादी हुई. उसके बाद वो पढ़ने के लिए बाहर इंग्लैंड चले गए. मुझे बताइए कि गांधी जी राजकोट गए, फिर उसके बाद इंग्लैंड पढ़ने के लिए गए, उसके बाद वो अफ्रीका गए, वहाँ से आए, फिर मोहनदास करमचंद गांधी नाम का एक आदमी गांधी जी हो गए, महात्मा हो गए, राष्ट्रपिता हो गए. लेकिन वो जब महात्मा हुए उसके बाद वो पोरबंदर में कभी आए? हाँ, उसके बाद वो पोरबंदर में 1915 और 1928 में दो बार पोरबंदर में महात्मा गांधी जी आए थे. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. आपण आता आलो होतो गांधीजींच्या सासरी म्हणजेच कस्तुरबा गांधींच्या घराजवळ. कस्तुरबा गांधी ह्या गांधीजींच्या घराच्या मागच्या बाजूलाच राहायच्या आणि वयाच्या 13 वर्षापर्यंत त्यांचं इथं वास्तव्य होतं. सीताराम सीताराम. गांधीजींच्या घराच्या मागच्या बाजूला राहत असलेल्या कस्तुरबा गांधींचं घर पाहून मी अवाकच झालो. दोन माळ्यांची ही इमारत आहे. या घरात सर्व प्रकारच्या सोयी आपल्याला पाहायला मिळतात. या घरात बैठकीची खोली आहे, ओसरी आहे, स्वयंपाकघर आहे आणि शौचालय देखील आहे. आणि ही जी वास्तू आहे हिचं जतन अतिशय उत्तम पद्धतीनं झालेलं आहे. त्यामुळे गांधीजी आणि कस्तुरबा या दोघांच्या स्मृती अजूनही चांगल्या पद्धतीनं जपल्याचंच इथं दिसून येत आहे. गांधी जी से जुड़े हुए जो लोग थे उनके बेटे उनके पोते वो कभी यहाँ पे आते जाते रहते हैं? कई बार आए हैं लेकिन बहुत से नहीं आए. उसका पोता अभी कनुभाई गांधी है जो दिल्ली में रह रहे हैं. बार बार कोई नहीं आया. मुझे बताइए हर्षद भाई, कालिदास मेहता जी ने जब स्मारक बनवाया तो हमने ऐसा सुना है कि ये स्मारक का उद्घाटन वल्लभ भाई पटेल जी ने किया. हाँ, ये स्मारक का उद्घाटन अपना लोखंड पुरुष जो कहलाता है सरदार वल्लभ भाई पटेल उसके हस्ते अब की तरह रिबिन काट के नहीं लेकिन दरवाजे पे लॉक लगाया था. लॉक खोल के इसका ओपनिंग हुआ था.
आपण पाहिलं की त्यांनी फार महत्त्वाची गोष्ट शेवटी सांगितली. उद्घाटनं भरपूर होतात, मात्र रेबीन भरपूर कापल्या जातात, मात्र त्याचं नंतर काय होतं ते सगळ्यांनाच माहिती. मात्र या स्मारकाचं उद्घाटन भारताचे लोहपुरुष आणि गांधीजींचे अत्यंत निकटवर्तीय वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते झालं. मात्र ते रेबीन कापून नव्हे तर या घराचं कुलूप उघडून. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, झी मीडिया, पोरबंदर. Oh, oh, oh.